आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी सागर जवळी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। पुण्यामध्ये पुण्याचे महाराष्ट्राचे जे अपर पोलीस संचालक आहेत प्रवीण साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। त्या शिबिराविषयी आपण माहिती जाणून घेऊया। नमस्कार, प्रथमतः तुमच्या महाराष्ट्र न्यूज मराठी चॅनेलचं मी स्वागत करतो। मी किशोर राजपूत, मी एक घोरपडे पेठेत राहणारा रहिवासी असून मी एक राजकीय पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता आहे। आज म्हणजे सालाबादप्रमाणे या ठिकाणी प्रवीण साळुंके साहेब जे आहेत अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी रक्तदानाचे कार्यक्रम वगैरे विविध कार्यक्रम म्हणजे गोरगरिबांना अन्नदान, तुमच्या वृद्धाश्रमामध्ये अन्नदान असे कार्यक्रम राबवत असतो आणि त्यांच्या पद्धतीने त्यांचे मित्र वगैरे हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करत असतात। परंतु यावेळेस काय झालं की आम्ही बसून संपूर्ण घोरपडे पेठेतले सवंगडी साहेबांचे त्यांच्यात बसून असा यावेळेस विचार केला की हा एक कार्यक्रम, रक्तदान कार्यक्रम करायचाच आपल्याला, परंतु तो एक सोहळा झाला पाहिजे। संपूर्ण लोक याच्यामध्ये मंडळ, विविध संस्था, विविध प्रतिष्ठित लोक अशी सगळी इन्वॉल्व्ह करून आणि हा कार्यक्रम करायचा असं ठरल्यानंतर साहेबांना आम्ही विचारलं, साहेबांनाही ती कल्पना खूप आवडली आणि मग त्यांनी होकार दिला। त्या पद्धतीने आम्ही मग सगळ्या ज्या रितसर बाबी करण्यास आम्ही माझ्यासोबत सागर कांबळे असतील, हेमंत राजभोज असतील, राजेंद्र मासोळे असतील आणि संजय रणदिवे असतील, ही जी प्रमुख लोक आहेत ही सगळी आमच्या सुमायसोबत आम्ही एकत्रितरित्या हे सगळे कामं सुरू केली आणि रक्त द्यायचं तर ते गोरगरिबांना म्हणजे परफेक्ट गेलं पाहिजे, तर हे कोणाला द्यायचं, ते एक आपली ससूंची जी रक्तपेढी आहे त्यांना दिलं तर ते गोरगरिबांना गरजूंना ते नेमकं रक्त जातं, आणि एक आनंद ऋषी जी बँक आहे पतपेढी आपला रक्तपेढी, तर त्यांनाही ते द्यायचं आम्ही ठरवलं। अशा दोन तीन रक्तपेढ्या घेतल्या जेणेकरून हे गरिबापर्यंत रक्त जाऊ। हा उपक्रम गेली 4-5 वर्षापासून साहेबाच्या माध्यमातून चालू आहे, परंतु यावेळेस अखिल घोरपडे पेठेच्या वतीने आपण त्याला आणि कसं आहे की साहेब जे आहेत प्रवीण साळुंके साहेब आहेत जे या त्यांचे वडील जे होते ते एक नगरसेवक होते आणि करड्या शिस्तीचे होते, त्यांना अतिशय ते शिस्तीने वागणारं सरळ एक व्यक्तिमत्व होतं आणि समाजकार्याचा आणि समाजाशी त्यांचं खूप नाळ जुळलेली होती आणि त्यांच्या ज्या मातुश्री आहेत प्रवीण साहेबांच्या त्या अतिशय मायाळू आणि सुसंस्कृत, तर ते वडिलांची शिस्त, आईची माया, त्यांच्यामध्ये जे सगळा तो परिपाक त्या साहेबांमध्ये झाला आणि त्यांच्यावर जे संस्कार घडले तर त्या संस्कारात ते त्यांनी अभ्यास करून आपल्या बुद्धिकौशल्याने म्हणजे इतका अभ्यास केला की ते आज IPS झाले। IPS झाल्यानंतर आज ते अप्पर पोलीस महासंचालक म्हणून झाले आणि आज एवढ्या मोठ्या पदावर जाऊनसुद्धा आज म्हणजे ज्या घोरपडे पेठेच्या मातीचा सुगंध त्यांच्या खुर्चीला आहे असं त्यांच्या खुर्चीला आहे तो दरवळ आहे त्याचं, त्यांना कधीही त्या मोठ्या पदाचा कधीही गर्व त्यांनी केला नाही आणि त्यांनी जिवाळा ह्या घोरपडे पेठेच्या मातीशी, सवंगड्यांशी इतका ठेवला की ते आले की या भागातले या संपूर्ण याच्यातले लोक येतात, त्यांच्याशी बोलतात आणि ते म्हणजे कसं असतं एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांकडे समोर जाणं बी आपल्याला नाही का एक भीती वाटती, परंतु आज साधातले साधा रिक्षा ड्रायव्हर असो, पेंटर असो का बपिंग काम करणारा माणूस असो, त्यांच्या शेजारी येऊन बसला तरी त्यांना त्यात काय वाटत नाही, ते कधीही त्याविषयी स्वतःचा हे करत नाही, त्याला बी आपुलकीने हे करतात। तर हे करत असताना या सगळ्यांच्या मनात होतं की साहेबांसाठी आपण बी काहीतरी देणं लागतो, जसं साहेबांना या घोरपडे पेठेविषयी जिवाळा आहे तसंच त्यांच्या मित्रांना बी असं वाटलं की आपण बी काहीतरी साहेबांसाठी एक मोठं करू, म्हणून सर्व लोकांनी मिळून हा रक्तदानाचं शिबिर नव्हे तर रक्तदान याग व्हावा अशा पद्धतीने सर्वांनी रचना केली, त्याविषयी हे केल्या आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि तो आम्ही साधारणतः 4 तारखेला 8 ते 2 वाजेपर्यंत 1,000 बाटल्या आम्ही प्रवीण साहेबांच्या वाढदिवसाला रक्तदान केलेल्या तुम्ही बघताल असा आम्हाला अशी आम्हाला खात्री आहे। आपण या ठिकाणी
अप्पर पोलीस महासंचालक म्हणून आदरणीय खंबीर नेतृत्व प्रवीणजी साळुंके साहेब यांचा 4 तारखेला वाढदिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खरोखरच आमच्या समाजासाठी किंवा मित्रांसाठी किंवा सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी असतील यांच्यासाठी हा आनंदाचा एक क्षण आहे की रक्तदान हा हे सर्वश्रेष्ठ दान असं या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये मानलं जातं आणि म्हणूनच आमचे आदरणीय प्रवीणजी साळुंके साहेबांना की जास्तीत जास्त अप्पर पोलीस महासंचालक यांच्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त रक्तदान करावं असं मी आज या तुमच्या महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेला सर्व महिला आघाडीला या ठिकाणी आवाहन करतोय. या ठिकाणी साहेबांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिराचं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आयोजन केलेलं आहे. यामध्ये आरोग्य शिबिर असेल, नेत्र तपासणी असेल, मोफत चष्मे सुद्धा या ठिकाणी वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेले आहे. संयोजकांनी खूप मोठी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि मी आशा बाळगतो की हे जे काही संयोजक आहेत संयोजक पूर्णपणे हा कार्यक्रम 8 ते 2 वेळ पार पाडतील आणि जास्तीत जास्त रक्तदान या ठिकाणी जमा होईल आणि ते रक्तदान विविध संस्थेला या ससून रुग्णालयाला या ठिकाणी देण्यात येतील असं मी या ठिकाणी आवाहन करतोय. आपण जाणून घेऊया नमस्कार. महाराष्ट्र न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून घोरपडी पेठेचंच नाही तर पुणे शहराचं एक पोलीस खात्यातलं सगळ्यात मोठं गौरवशाली असलेलं व्यक्तिमत्व माननीय प्रवीणजी सयाजीराव साळुंके साहेब पोलीस अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाचं निमित्त हे खरं तर मित्रपरिवारांशी संवाद साधणं, इथल्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधणं, ज्येष्ठ नागरिक असेल महिलांशी संवाद साधण्याचं एक माध्यम या निमित्ताने होणारे हा वाढदिवसाचा जरी सोहळा असेल तरी समाजाचं ऋण फेडण्याची एक संधी प्रवीण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 4 जानेवारी 2024 रोजी घोरपडेपेठ उद्यानाच्या शेजारच्या शाळेमध्ये सर्व पुणेकरांना मिळणार आहे. या निमित्ताने नुसतंच रक्तदान नाही तर आपलं हेल्थ कॅम्प असेल, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी असेल, त्यांच्यासोबत ज्या महिला भगिनी असतील त्यांनासुद्धा रक्तदान करण्याची एक चांगली संधी आहे. त्यानिमित्ताने हिमोग्लोबिनचं चेकअप महिला भगिनींचं मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. तर माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की ही संधी जी आपल्याला प्रवीण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळाली आहे या संधीचं आपण सोनं करूया आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून 1000च्या पुढे असं म्हणतो आहे पण जर त्याच्या पुढे सुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यात आलं आणि जे रक्तदान श्रेष्ठदान म्हटलं जातं ही संधी सर्व नागरिकांनी आणि अखिल घोरपडे पेठेच्या जे संयोजक आहे त्यांच्या वतीने मी आवाहन करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.